नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी अतिशय सोपा आणि सुंदर धावळी मराठी निबंध। छत्रपती राजर्षी या नावाने ओळखले जाणारे शाहू महाराज हे एक थोर समाजसुधारक व कोल्हापूर संस्थांचे राजे होते। त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला। त्यांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे असे होते। शाहू महाराज हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार कुशाग्र बुद्धीचे व न्यायप्रिय होते। कोल्हापूर संस्थानच्या महाराणी आनंदीबाई यांनी यशवंतला दत्तक घेऊन त्यांचे शाहू असे नामांतरण केले। त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले। शाहू महाराजांनी समाजात शिक्षण प्रसार करण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य केले। राजर्षी शाहू महाराज यांनी जनतेला सुखी करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले। शाहू महाराजांनी संगीत, चित्रकला, चित्रपट व कुस्ती या कलांना प्रोत्साहन दिले व त्याचबरोबर महात्मा फुले यांच्या विचारांची प्रथा पुढे चालवली। अशा या महान व्यक्तीचे 6 मे 1922 रोजी निधन झाले।